मुलांनो, आता आपण दंडगोल या भौमितिक आकाराकडे वळूयात. मुलांनो, ह्या पाण्याच्या बाटल्या बघा. पाण्याच्या बाटलीच्या आकाराला दंडगोल असे म्हणतात. दंडगोलाचा सपाट तळ हा वर्तुळाकार असतो, म्हणजे वाटोळा असतो. वाटोळा तळ असलेल्या डब्यासारख्या आकाराला दंडगोल असे म्हणतात, किंवा वृत्तचिती असेही म्हणतात. दंडगोलाला आता आपण बघूया किती कडा आहेत. दंडगोलाला सपाट पण खाली एक वर्तुळाकार कड आहे आणि वर सुद्धा एक वर्तुळाकार कड आहे. म्हणजे दंडगोलाला वर्तुळाकार दोन कडा आहे. समजले का मुलांनो? दंडगोलाला वर्तुळाकार दोन कडा आहेत. तसेच दंडगोलाचा सपाट पृष्ठभाग हा वर्तुळाकार, तर मधला हा पृष्ठभाग हा वळलेला, म्हणजे वक्र पृष्ठभाग आहे. तसेच दंडगोलाला एकही कोपरा नाही. समजले का मुलांनो? दंडगोलाला दोन वर्तुळाकार कडा आणि एकही कोपरा नाही. तसेच दंडगोलाचा तळाचा आणि वरचा पृष्ठभाग सपाट आणि वर्तुळाकार आहे. तसेच दंडगोलाचा मधला तळ हा वक्र पृष्ठभाग आहे. आणखीन एक गंमत आहे बरं दंडगोलाबद्दल. मुलांनो, घसरगुंडीवर जर दंडगोलासारखा आकार ठेवला तर तो घसरतो की घरंगळतो हे आपण पाहूया. मुलांनो, जर दंडगोलाचा सपाट तळाचा वर्तुळाकार भाग घसरगुंडीवर ठेवला तर तो घसरतो, मात्र दंडगोलाचा मधला वर्तुळाकार तळ जर आपण घसरगुंडीवर ठेवला तर तो घरंगळतो. तुम्हाला दंडगोलाच्या मदतीने घसरणे आणि घरंगळणे याचा सराव करता येईल. अच्छा मुलांनो,